36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. जालन्यातील ट्रायपोर्टचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. जालना येथील जवसगाव येथे 450 एकर जागेत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ड्रायपोर्टच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने हा प्रकल्प उभारला. याचा फायदा जालन्याला होणार असून सध्या परदेशातून कच्चे स्टील येत असल्यामुळे पोलाद उद्योग मुंबई पोर्ट ट्रस्टकडे येतोय. तेथून ट्रेनने जालन्याला जाण्यासाठी प्रतितन 3000 रुपये खर्च येतोय. मात्र ड्रायपोर्ट सुरू झाल्यामुळे कच्चा माल थेट मुंबईहून जवसगावला रेल्वेच्या कंटेनरमध्ये येईल, त्यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत होणार आहे. तसेच रेल्वेलाही मदत आणि फायदा होईल. यावेळी जालन्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले की या ड्रायपोर्टमुळे जालन्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की हा ड्रायपोर्ट यशस्वी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे खूप सहकार्य लाभले, त्यांच्यामुळेच जालना शहराला ड्रायपोर्ट मिळालाय. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना मंत्री दानवे म्हणाले की ड्रायपोर्टच्या माध्यमातून जालन्यातील शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नांचा आणि उद्योगांचा मोठा विकास होणार आहे. पूर्वीच्या काळात तर त्यामध्ये जालन्याचं नाव घेतलं जायचं, कारण कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नाही, उद्योगधंद्याला चालना नाही, वाहतुकीच्या कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था नाही, अशा प्रकारचा हा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती. परंतु 2014 या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी झाले आणि केंद्रामध्ये गडकरीजी आले तेव्हा मला चांगली गोष्ट आठवते की जेव्हा मी गडकरी साहेबाला भेटायला गेलो तेव्हा त्यांनी अनेक विषयावर साखर कारखान्यापासून तर जालन्याच्या उद्योगापर्यंत आमच्याशी चर्चा केली आणि सहजरित्या ते मला असं म्हणलं की रावसाहेब जर जमीन असेल तर जालन्याला आपण ड्रायपोर्ट काढू. खरं तर ड्रायपोर्ट काय मलाच कळत नव्हतं की ड्रायपोर्ट काय, कशासाठी आणि त्याचा उपयोग काय होईल. परंतु साहेबांनी जेव्हा मला सविस्तर सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मग मी या ठिकाणी ड्रायपोर्ट व्हाव म्हणून साहेबाचा पाठलाग केला. जिल्हाधिकारी, राज्य शासन या ठिकाणी आपण जमीन उपलब्ध करून दिली. जवळपास 450 एकर जमीन या ड्रायपोर्टला आपण उपलब्ध करून दिली आहे. मधल्या काळात अनेक उद्योगपतींनी जालन्याच्या संभाजीनगरच्या मला विचारलं की साहेब ड्रायपोर्ट कधी सुरू होणार, ड्रायपोर्ट कधी सुरू होणार असं अनेक वेळेस मला विचारत होते. परंतु मधीचं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्कमध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं. JNPT NHAI यांनी MLP एक कंपनी बनवली आणि मग त्यांच्याकडं हँडओव्हर झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी होतं, याचा मला आनंद आहे. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी कॉनकरला हे हँडओव्हर केलं. पूर्वी कॉनकर आपल्याकडे काम करतो माळीवाड्याला, नाही असं नाही आहे, पण कॉनकरसारखी कंपनी या ठिकाणी आल्यामुळं मला असं वाटतं की ते आता लवकरात लवकर हे कार्यान्वित होईल आणि या ठिकाणाहून बाहेर जाणारा माल जाईल आणि येणारा मालसुद्धा या ठिकाणी पुढच्या काळात येईल. एक गोष्ट आपल्याला सगळ्याला माहिती आहे, कोणत्याही भागाचा कोणत्याही शहराचा जर विकास करायचा असेल दळणवळणाची साधनं वाढले पाहिजे, कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे आणि जोपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार नाही, दळणवळणाची साधनं वाढणार नाही त्या भागाचा विकास कधीच होऊ शकत नाही. परंतु आज मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की जेवढी कनेक्टिव्हिटी महाराष्ट्रामध्ये जालन्याला आहे एवढी मराठवाड्यात जालन्याला आहे एवढी कनेक्टिव्हिटी मराठवाड्यात कोणत्याही शहराला नाही आहे. इथून आम्ही जर सोलापूरला गेलो गडकरी साहेब तर आपण आम्हाला या ठिकाणी सिमेंटचा रस्ता करून दिला. आम्ही जर इथून चिखली, बुलढाणा आणि नागपूरपर्यंत जायचं असलं तर आपल्या खात्यानं आम्हाला सिमेंटचा रस्ता करून दिला. या ठिकाणून आम्हाला जर जळगावला जायचं असेल तरी आम्हाला सिमेंटचा रस्ता आहे. मग नागपूरला तर समृद्धी महामार्ग आहे, मुंबईला जायला समृद्धी महामार्ग आहे. म्हणजे चारही बाजूंना आता जालन्यासारखी कनेक्टिव्हिटी कोणत्याही शहराला मला वाटतं मराठवाड्यात नाही, अशा प्रकारची स्थिती आता या ठिकाणी झाली. आणि शिवाय समृद्धी महामार्ग आता हा नांदेडपर्यंत विस्तारित केला गेल्यामुळं
जवळपास जालना शहर हे आता मराठवाड्यातलं एक मध्यवर्ती ठिकाण झालेलं आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये या ठिकाणी उद्योगाला बी चालना मिळणार आहे आणि या ड्रायपोर्टमुळं पायाभूत सुविधा तर उपलब्ध होणारच आहे परंतु मोठ्या प्रमाणावर रोजगारसुद्धा मला असं वाटतं की या जालना शहरामध्ये निर्माण होणार आहे. साहेब, जालना आणि संभाजीनगर जर DMIC आणि आमचे ड्रायपोर्टचं जर अंतर बघितलं तर 35 ते 40 किलोमीटरच्या पेक्षा जास्त हे अंतर नाही आहे. अहो, मोठ्या प्रमाणात जर इम्पोर्ट एक्सपोर्ट जर होणार असेल तर मला असं वाटतं ड्रायपोर्ट आणि आमचं स्टील इंडस्ट्रीमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. रेल्वेच्या बाबतीत तर आता या ठिकाणी सगळी व्यवस्था होणार आहे. रेल्वेच्या बाबतीत सविस्तरपणानं माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला या गोष्टीची मार्गदर्शन केलं आहे. पण मी आपल्या विभागासाठी सांगू इच्छितो की आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की 2009 ते 2014 या काळामध्ये महाराष्ट्राला केवळ 1100 कोटी रुपये मिळत होते रेल्वे विभागाला आणि त्यातून प्रलंबित पडलेले कामं आणि नवीन कामं घ्यायला स्कोपच राहत नव्हता. 1100 कोटीत कामं होतील किती? पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर जर गेल्या वर्षीचं बजेट आपण पाहिलं असेल तर 12,500 कोटी रुपये गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्राला रेल्वेला बजेट मिळालेलं आहे. म्हणजे एकेकाळी मिळत होते 1100 कोटी आणि आत्ता 24-25 बजेट हे 15,000 कोटी रुपयाचं बजेट आत्ता रेल्वे विभागाला देण्यात आलं आहे. आणि मोदीजींना स्पष्टपणानं आपल्याला सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये रेल्वेचं अर्थसंकल्प हा वेगळा असायचा आणि त्या रेल्वेच्या नफ्यातून जो काही पैसा मिळायचा काही थोडाफार केंद्र सरकार टाकायचं आणि त्यातून रेल्वेची कामं व्हायचे. परंतु आत्ता या वर्षी रेल्वेला जवळपास 2,55,000 कोटी रुपये केंद्र सरकारनं रेल्वेला दिलेले आणि त्याच्यामधून प्रलंबित असलेले कामं आणि काही नवीन मार्ग यामध्ये घेतलेले आहे. एक रेल्वे मार्गाला आपण मंजुरी दिली आहे. वर्धा नागपूर नांदेड हा रेल्वे मार्ग आत्ता आपल्याला तर नागपूर नागभीड हा आपला रेल्वे मार्ग चालू आहे. पाचोरा जामनेर या रेल्वे मार्गाला आपण मान्यता दिली आहे. आणि गेल्या अनेक वर्षाची आपली मागणी होती की आमचा मनमाडपासून तर सिकंदराबादपर्यंत दुहेरीकरण व्हायला पाहिजे. या वर्षीच्या बजेट गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये आपण याला मान्यता दिलेली आहे. 970 कोटी रुपये आपण आता दुहेरीकरणासाठी संभाजीनगरपर्यंत दिले. कारण जर कधी आपण परभणीपर्यंत जर ते घेतलं असतं तर मग नीती आयोगाकडे जातं, मग फायनान्सकडे जातं, मग कॅबिनेटकडे जातं आणि कदाचित त्याला उशीर लागला असता. म्हणून रेल्वे बोर्डाला 1000 कोटी रुपयापर्यंत मंजूर करण्याचे अधिकार असल्यामुळं 970 कोटी रुपयाचं अंदाजपत्रक हे संभाजीनगरपर्यंत बनवलं. त्याचं टेंडरसुद्धा झालं आणि मला असं वाटतं की पुढच्या महिन्यात त्याचं दुहेरीकरणाचं कामसुद्धा सुरू होईल आणि संभाजीनगरपासून तर मुखेडपर्यंत जो काही पुन्हा दुसरा टप्पा दुहेरीकरणाचा करायचा आहे त्या दुहेरीकरणाच्या टप्प्यालासुद्धा सर्वे होऊन DPR सुद्धा जवळपास त्याचा तयार होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे मराठवाड्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आणि ड्रायपोर्टच्या दृष्टीनेसुद्धा एक महत्त्वाचं पाऊल दुहेरीकरणाचंसुद्धा राहणार आहे. आपण बघितलं असेल की 13 से 18 रेल्वे स्टेशन या देशामध्ये आता नव्यानं घेतल्या जाणार आहे. मुंबईसारखं VT म्हणतो आपण छत्रपती शिवाजी टर्मिनल हे सुद्धा 1800 कोटी रुपये खर्च करून बांधलं जात आहे. मग तिकडं नागपूरचं स्टेशन बांधलं जात आहे, नागपूरमध्ये अजनीचं स्टेशन बांधलं जात आहे, आपण बेंगलोरचं स्टेशन बांधलं आहे, आपण भोपाळचं स्टेशन बांधलं आहे आणि गांधीनगरचं सुद्धा स्टेशन हे बांधून तयार झालं. तसं संभाजीनगरला 300 कोटी रुपये खर्च करून आपण नवीन स्टेशनच्या बांधकामाला सुरुवात केली आहे आणि जालन्याला 200 कोटी रुपये खर्च करून इथंसुद्धा स्टेशनचं काम सुरू झालेलं आहे. प्राथमिक आपली मागणी होती सुरुवातीला की या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशनवर रेल्वे चालू झाली पाहिजे आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की या देशात 2023 पर्यंत आम्हाला रेल्वेचे पूर्ण 100% इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण करायचं होतं. परंतु मधल्या काळात कोविड काळ गेला तरी 98% इलेक्ट्रिफिकेशन त्याबरोबर 700 कोटी रुपये 700 कोटी रुपये ज्यांना मनमाड इलेक्ट्रिफिकेशन काम परत केलेलं आहे आणि जर इलेक्ट्रिफिकेशन झालं नसतं त्यामध्ये वंदे भारत होऊ शकले नाही. कारण वंदे भारत ट्रेनला आपल्याला विकासाच्या योजना आपण या ठिकाणी पुढच्याही काळात पुढच्या प्रमाणात बदल केला अशी या ठिकाणी मला अतिशय आनंद आहे की ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली त्याचंच आज उद्घाटन होत आहे. खरं म्हणजे हा प्रकल्प नेमका काय आहे
हे सगळ्यांपर्यंत नीट प्रकाराने समजावून सांगण्याची गरज पण आहे. ड्राय पोर्ट, सॅटेलाईट पोर्ट म्हणजे आपण मुंबईचा समुद्र आता जालन्यात आणलेला आहे. आपल्याला जर एक्सपोर्ट इम्पोर्ट काही करायचं असेल, जसे इथल्या स्टील इंडस्ट्रीजला स्टीलचं जे रिसायकल मटेरियल आपण आणतो वेस्ट, ती सगळी जगातून येते जे एन पी टीला आणि तिथून मग ते ट्रकने किंवा रेल्वेने इथे आणतात. आता जो कंटेनर आहे एक्सपोर्ट इम्पोर्टचं ते डायरेक्ट जालन्याला येईल, इथे एक्साइज कस्टमचं ऑफिस राहील आणि डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट इथून सुरू होईल. ज्या जी फॅसिलिटी मुंबईत आहे ती आता जालन्याला उपलब्ध होणार आहे. इथला आंबा, इथली मोसंबी, इथले हळद, इथला कापूस, इथे ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग होणाऱ्या स्कूटर्स, कार, आता जगामध्ये इथून सगळीकडे त्या इथून जातील. यामध्ये एक अजून चांगला निर्णय घेतला, या ठिकाणी सत्यनाथन साहेब आहेत, ते कॉन्कटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते आणि आता याच्यामध्ये आपल्या NHMLA संस्था आहे, त्यांनी मला सुचवलं जालन्यामधून कापूस असे अनेक गोष्टी बांगलादेशमध्ये जातात आणि वाढते, पर कंटेनर खर्च खूप वाढतो. त्यामुळे आता आम्ही ती व्यवस्थेमध्ये जो कंटेनर जातो तो तिथून जातो, कोणी कोलंबोवरून जातो ढाक्यात, लॉजिस्टिक कॉस्ट खूप वाढते, ते भाव कमी मिळेल. आणि हाच उद्देश माझा होता, तिथल्या शेतकऱ्याला जास्त भाव कसा मिळेल. त्यामुळे आम्ही रचना त्याठी सगळं जालन्यावरून डायरेक्ट म्हणजे कलकत्त्याला येईल, सुरू करणार जाऊन तिकडे उतरेल आणि बांगलादेशमध्ये जाईल. याचा फायदा जी ती जर लाख रुपये म्हणजे एक आणि त्यामुळे माझ्या जे आहे आणि जालन्यामध्ये भरपूर रोलिंग मिल आहे आणि त्यांचा पर टन माझ्या हिशोबाने 600 ते 700 रुपये टन फायदा होणार. कारण हे जे दुबईवरून जे सगळं भंगार येईल ते जर ट्रकनी जालन्यात आणलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त आहे कंटेनरची. रेल्वेने एकावेळी 40 कंटेनर आले तर कॉस्ट कमी आहे आणि आता बाजूलाच इकडे सगळ्या फॅक्टरीज आहेत, म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट, लॉजिस्टिक कॉस्ट एकदम कमी होईल. आणि त्यामुळे आज जशी इथली स्टील इंडस्ट्री आहे ही आहे त्यापेक्षा दुपटीनी मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या उद्योग व्यापाराला फायदा होईल. पण एक माझी विनंती आहे त्यांना, मागे मी ऐकलं की टाटानी कॅन्सर हॉस्पिटल जालन्यात उघडलं, तर का उघडलं म्हणून चौकशी केल्यावर लक्षात आलं की इथे कॅन्सर जास्त आहे. कारण एअर पोल्युशनचाही प्रॉब्लेम आहे आणि ते जे पार्टिकल आहेत ते शरीराला स्वास्थ्याला चांगले नाही, तेव्हा पोल्युशनच्या दृष्टीने पण या मिलने काळजी घ्यावी. आणि आता माझ्याकडे एक नवीन प्लांट तयार झाला आहे जगातला पहिला. तो प्लांट असा आहे की कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल तयार केलेला आहे, म्हणजे आता कार्बन डायऑक्साईड जगा हवेत सोडायची गरज नाही आणि त्याचा इथेनॉल आता 12 टन 15 टन पर डे आणि 12,000 लिटर इथेनॉलचा प्लांट सुरू झाला आहे प्रायोगिक तत्वावर. एक चेन्नईचे सायंटिस्ट आहेत त्यांनी शोधलेला. त्यामुळे आता कार्बन डायऑक्साईडपासून जर इथेनॉल तयार झालं तर आपल्या ट्रक बसेस त्याच्यावर आले, विशेषतः आता इलेक्ट्रिक सीएनजीच्या ट्रकांमध्ये LNG CNG वर म्हणजे डिझेल लॉजिस्टिक आपल्याला पुणे आले नक्की नक्की प्रयत्न. मला अतिशय आनंद आहे राष्ट्रीय खूप मोठं योग, कारण ज्या 500 एकर जागा उपलब्ध करून दिली. मग जे आम्ही नाशिकला आणि नागपूरला इथे शेतकऱ्यांना मी सांगितलं आणि ही फॅसिलिटी आहे शेतकऱ्यांना उद्योजकांना याच्यामध्ये आपल्याला आता हे तसे नाही का की आमच्या नागपूर एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, त्याच्यात पण त्याच्या याच ठिकाणी माझी आपल्याला विनंती
न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण, जालना।